हेलो स्टूडेंट्स, आज से हम हमारी क्लास शुरू करते हैं। अभी तक आपने मेरी इंग्लिश सुनी होगी, मार्केट सुनी होगी, आज मराठी में कुछ सुनते हैं, कुछ सीखते हैं। आज का हमारा पहला चैप्टर जो घर बैठे बैठे आप पढ़ रहे हैं, क्या बात है, हमें तो ऐसा कभी मिला नहीं है। आप सब खूब खुश नसीब हो। तो आज पोएम के साथ और कुछ देने वाली हूँ मैं आप लोगों को, वो लास्ट में एक फिल्म का नाम भी बताऊंगी, एक गाने का नाम भी बताऊंगी, वो भी देखना है। और आज हमारी जो पहली पोएम है बेटा, टोटल पेपर जो है वो हमारा 80 मार्क्स का है, और वो 80 मार्क्स में हमारा जो पोएट्री सेक्शन है वो पोएट्री सेक्शन है 16 मार्क्स का, ठीक है। अभी इसके बारे में कुछ नहीं सोचते हम, कुछ भी नहीं। अब ऐसा है कि हमारी पहली जो पोएम है, हमची पहली कविता है, इसका नाम है अंकितामी दासगुप्ता। अंकितामी दासगुप्ता हा साहित्याचा प्रकार जो आहे तो साहित्याचा प्रकार आहे अभंग। अभंग जे कधीही भंग पावत नाही। पहा ना किती सुंदर आहे। नामदेवांचा जन्म 1270 13व्या शतकातला, ठीक आहे। नंतर मग आपण असं जरी विचार केला की हा अभंग त्यांनी साधारण 25व्या वर्षी लिहिला असेल, ये मेरे लेक्चर के बाद बहुत सारे पेरेंट्स को ऐसा लगेगा कि मैम प्लीज हिंदी में बताइए या फिर प्लीज इंग्लिश में बताइए, आई कैन एक्सप्लेन, लेकिन आपके बच्चे को उसमें लॉस है क्योंकि वही वर्ड्स याद रह जाते हैं और मराठी रहता ही नहीं है। तो इसलिए हम आज मराठी में सीखते हैं, ठीक है, सेल्फ स्टडी कोशिश करते हैं। 1270 मधला जन्म, अपन असा विचार करो कि 1295 मध्ये त्यांनी हा अभंग लिहिला असेल आणि आज आम्ही कितव्या शतकात आहोत, 21व्या। तरी विचार करा, इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभंग आज आहे, ही कविता आज आहे, म्हणून तो अभंग अजूनही तो नष्ट झालेला नाही। कवी आहे संत नामदेव। बेटा या संत नामदेवांची खूप छान गोष्ट आहे, गोष्ट अशी आहे, हीच त्यांची कविता आहे, ज्या गोष्टीचं जे आहे की संत नामदेवांना एकदा त्याच्या आईने सांगितलं की जा रे बाबा विठोबाला नैवेद्य दाखव, आपजी से भोग बोलते नैवेद्य दाखव, नामदेव निघाले आणि त्याला जेव घालून ये, नामदेव निघाले ताट घेऊन, मस्त ताट भरलेलं होतं, वरण भात भाजी पोळी, आणि नामदेवांनी विठोबाच्या जवळ बसले आणि म्हणाले की घे देवा, 8 वर्षांचे होते त्यावेळेस, तर त्यांनी सांगितलं की घे देवा, हे माझ्या आईने तुला पाठवलं आहे। हा देव असा उभा कसला येतोय तो बाहेर, तो काही येईच ना। त्यांनी सांगितलं देवा तू जेवतच नाही, तर देव तर येत नाही, मूर्तीच उभी आहे तिथे। नामदेवांनी इतका हट्ट केला की तू जोपर्यंत घास घेणार नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही, आणि मग काय, मुलाच्या हट्टासमोर आईचा काळ टिकाव लागतो। विठू माऊली येते, मग त्या माऊलीला यावंच लागलं आणि तिला यावं लागलं आणि त्यांनी त्या नैवेद्य खाल्ला, कोणाचाच विश्वास बसेना। आणि नामदेवांची ही जी कथा आहे ही पुढे खूप प्रसिद्ध झाली, आणि म्हणून त्यांचा परमेश्वरावर इतका विश्वास होता आणि त्याच्यावरूनच त्यांनी हा अभंग लिहिलाय अंकितामी दासगुप्ता। अंकिता म्हणजे काय की आपण टॅटू करतो, बरोबर, हा जो टॅटू असतो हा आपण अंकन केलेला आहे। अंकन करणं म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती कायम स्वरूपाने कोरणे, आपण म्हणतो टंक लेखन। टंक लेखन म्हणजे टायपिंग है ना, पेन्सिलने जर आपण लिहिलं तर काय होत, खोडल्या जात, पण जे टाईप केलेलं असतं ते खोडल्या जात नाही। मग आता ते म्हणतात मी काय केलेलं आहे, परमनंट, मी काय केलेलं आहे तर मी कायम स्वरूपी तुझा दास म्हणून स्वतःला अंकन केलंय, मी नेहमीसाठी तुझा दास बनलो आहे। आणि मग याच्यामध्ये त्यांनी दृष्टांत दिले। दृष्टांत म्हणजे काय, प्रथम आला ना तुम्हाला हा शब्द, दृष्टांत म्हणजे उदाहरण, एक्झाम्पल ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता, दृष्टांत दिलेले आहे। समजावून सांगताना संत दृष्टांत देतात,
पहिला दृष्टांत त्यांनी दिलेला आहे मातेचा आणि बाळाचा, दुसरा पक्षणीचा आणि पिल्लीचा, तिसरा धेनू आणि वत्स, धेनू म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं बाळ, तिचं पिल्लू, हरणी फिमेल डिअर आणि पाडस यंग वन ऑफ अ फिमेल डिअर, मेघ आणि चातक, चातक एक पक्षी आहे मी सांगणार आहे समजून. काही शब्दार्थ लिहिलेले आहे त्याच्यापेक्षा खूप शब्द आपल्याला बघायचे आहे पण ते कुठे येणार आहे तुम्हाला नोट्समध्ये. ठीक आहे, आता काढा तुमचं पुस्तक. काढलंय सगळ्यांनी? काढलंय असं वाटतं मला सगळ्यांनी. चला आता आपण बघूया अंकिता मी दास म्हणजे माझ्या समोर आहे, मला तशी कविता पाळली पण तरी भाषेतल्या लोकांना कधी कधी समोर ठेवावं लागतं. तर याच्यामध्ये काय आता पहिला पहा, अग्नी माझी पडे बाळू, बाळू म्हणजे बाळ, कल्पना करा कुठेतरी आग लागली, चुला जल रहा आहे किंवा गॅस, ठीक आहे, आणि छोटस बाळ एक रांगणार त्या आगीच्या दिशेने चाललंय. अग्नी माझी पडे बाळ बाळू, माता धावे कनवाळू, कनवाळू कनवाळू म्हणजे दयाळू कायण, की आई कशी आहे कनवाळू आहे. मग परमेश्वरी असायचे हेच सांगायचंय या ठिकाणी नामदेवांनी, की आपलं बाळ, बापरे माझ्या बाळाला दिव्याचा चटका लागतोय, माझ्या बाळाला गॅसचा चटका लागतोय, असं ज्यावेळी आई बघते तेव्हा ती धावते, धावते आणि बाळाला बाजूला बदला त्याला हाय, हात नाही लावायचा, हा असतो कधीच हात नाही लावायचा, कारण ती आई आहे. कळलं? म्हणजे पहिला दृष्टांत जो आहे तो मातेचा आणि बाळाचा, बाळावर जसं आईचं प्रेम आहे तसंच परमेश्वराचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून मी इतक्याचा दास म्हणून स्वतःला मिरवतो. पुढचा, तैसा धावे माझी या काजा, काजा म्हणजे कार्य, फॉर वर्क, है ना, हे भगवान मुझे अच्छे से मार्क्स दिला दे, मैं ये करूंगा मैं वो करूंगा, मतलब फॉर वर्क, है ना. कोरोना झालेला आहे सगळीकडे, परमेश्वरा धाव आमची मदत कर, बरोबर. तैसा धावे माझी या काजा, कोणासारखा, आईसारखा, है ना. आगे मध्ये ज्यावेळेस बाळ जात आहे कोरोनाच्या संकटात आम्ही सगळेजण पडलेलो आहोत, मग आता तैसा धावे माझी ना काजा, तसाच तू माझ्या कामासाठी, हे कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी काय करत धाव. अंकिला मी दास तुझा, मी तुझा दास आहे, तू माझा स्वामी आहे. स्वामी म्हणजे मालक आणि दास म्हणजे सेवक, नोकर नाही, मी तुझी सेवा करणार आहे. तर माता आणि बाळ याच्या दृष्टांतातून काय सांगितलं आहे, की आई जशी बाळासाठी धावते तसंच तू पण माझ्या संकटातून रक्षण कर, तू पण काय कर तर माझ्या कार्यासाठी धाव. समजलं तुम्हाला? समजलं असेल. आता आपण दोन कडवे पाहिलेले, आता तिसऱ्या कडव्यात काय म्हणतात पाहते. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, सवेची झेपावे पक्षिणी. बरेच मुलं काय करतात माहितीये, पक्षी या शब्दाचं लिंग बदलं आलं की ते लिहितात पक्षिणी, नाही पक्षिणी. सवेची म्हणजे लगेच, क्विकली, झेपावे झेप घेते, पी कोण पक्षिणी, फिमेल बर्ड, झेप घेते. का झेप घेते? कारण तिला काय दिसत असत, की माझं पिल्लू धरणीवर पडतंय. असा विचार करा की एक घरट आहे आणि त्या घरट्यामध्ये चिमणीची पिल्ल आहेत, ती चिमणीची पिल्ल काय करतात आहे तर बिचारा त्याच्यातले एक पिल्लू आहे ना ते पडत आहे खाली. आलं तुमच्या डोळ्यांसमोर दृश्य? ते पिल्लू जेव्हा पडत आहे पक्षिणीचा जीव घाबरला, ते जसं पडलं ही लगेच त्याच्या मागे धावली आणि आपल्या पिल्लाला वाचवलं. तसंच नातेसंबंध जो आहे तो, हे परमेश्वरा हे विठ्ठला तुझा आणि माझा आहे. दुसरा दृष्टांत पक्षिणी आणि पिल्लाचा. आता तिसरा, गाय. गाय चरायला गेली आहे कुठे, वनामध्ये. भुकेले वत्स रावे धेनू उंबरत धावे, भुकेलेलं कोण, गाईचं बाळ, गाईचं वासरू वत्स रावे. वत्स रावे म्हणजे आवाज करणे, एखाद्या बाळाची, एक वर्षाचं बाळ,
आवाज करतं, थोडा जरी उशीर झाला तरी रडतं, स्वतःच्या भावनांमधून सांगण्याचा प्रयत्न करतं की आता माझी आई येण्याची वेळ झाली आहे. मग गाईचं पिल्लू गाईचं वासरू तसं नाही करू शकत, नाही करू शकत, मग ते वत्सल आवाज करतं. तर लगेच ती धेनू काय ती गाय हुंभरत धावे. गाईचा जो हमा हमा असा आवाज असतो ना, तो आवाज करत करत गाय येते आणि लगेच आपल्या बाळाला चाटायला लागते. तेव्हा कुठे त्या बाळाला शांत वाटायला लागतं. तसंच परमेश्वर आहे. आपण म्हणजे वासरू आणि परमेश्वर म्हणजे गाय. किती छान सांगतात नामदेव. पुढच्या ज्यात नामदेव सांगतात वणवा लागलासे वनी, फॉरेस्ट फायर. वणवा म्हणजे आग, पण पर्टिक्युलर कोणती आग? फॉरेस्ट फायर, जंगलात लागणारी. बिचारे हरण किती धावत असतात सगळीकडे. कल्पना करा की काय झालंय, सगळीकडून आग लागलेली आहे आणि एका हरिणीचं पिल्लू त्याच्यात अडकलेलं आहे. वणवा लागलासे वनी पाडस चिंतित हरिणी. पाडस लगेच ध्यान करतो आईचं आणि आई धावत येते, आपल्या वासराला बरोबर आगीतनं काढून देते. कारण ती आई आहे, विठू माऊली आहे, परमेश्वर आपली आई आहे. तोच आपल्याला या कोरोनाच्या संकटातनं काढणार आहे, या आगीतनं काढणार आहे. आणि मग शेवटी खूप छान सांगतात नामदेव. कोणतेही संत ज्यावेळेस अभंग लिहितात त्यावेळी शेवटचा जो स्थानजा असतो, शेवटचं जे कडवं असतं, त्या कडव्यामध्ये ते स्वतःचं नाव लिहितात. त्याला म्हणतात नाम मुद्रा. आपण आपलं एखादा आर्टिकल लिहिलं, निबंध लिहिलं की नाव लिहितो, साईन करतो आपली. तसे त्यांची नाम मुद्रा. म्हणजे ज्ञानेश्वर असतील तर ते म्हणतात ज्ञानामणे, तुकाराम असतील ते म्हणतात तुकामणे, मुक्ताई असेल तर म्हणते मुक्तामणे, आणि हे म्हणतात नामामणे. मेघ जैसा मेघ. मी आता ज्यावेळेस कविता तुम्हाला शिकवते ना, त्यावेळेस मस्त पाऊस सुरू आहे बाहेर, आकाशामध्ये ढग जमलेले आहे. नामा म्हणे मेघ जैसा विन मेघ जैस मेघा जैसा. मेघा म्हणजे ढगाला, टू द क्लाउड. काय नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. चातक काय? एक पक्षी आहे ना. दिस इज अन इमॅजिनरी बर्ड. हा कवी कल्पनेतून जन्माला आलेला पक्षी. हा चातक काय करतो? तर हा चातक पावसाचं पाणी पिऊन जगतो. कमाल आहे ना. म्हणजे त्याची जी तृष्णा आहे, थर्स्ट जी आहे, ती पावसाचं पाणी पिऊन शांत होते. इतरत्र नदीतलं पाणी पित नाही, डबक्यातलं पाणी पित नाही. मग त्याला विचारायला किती वाट बघावी लागते. पाऊस किती महिने असतो आपल्याकडे? 3 महिने. आणि 3 महिने 4 महिने जरी धरले तरी बाकीच्या 8 महिने, म्हणजे पुढचे 8 महिने त्याला वाट बघायची असते. मग तो मेघाला विनवणी करतो. आपल्याला संस्कृत मध्ये पण एक छान सुभाषित पुढे शिकायचं आहे. तो मेघाला विनवणी करतो की पाणी दे, हे ढगा पाणी दे, तू जोपर्यंत पाणी देणार नाहीस तोपर्यंत माझी तृष्णा, माझी तहान शांत होणार नाही, मी जगू शकणार नाही. आणि मग मेघात भरलेलं, ढगात भरलेलं पाणी येतं आणि चातक पक्षी पितो. जशी आई मुलाला दूध देते, हरिणी मुलाला वाचवते, पक्षिणी पिलाला वर देते, तसंच हा मेघ जो आहे हा चातकाला काय करतो? पाणी देतो आणि त्याची तहान भागवतो. किती सुंदर अभंग, छोटासा आणि सोपा. कारण कोणतंही पण कसं असतं, भाषा जरी असेल तरी इझी टू डिफिकल्ट, सुलभतेकडून अवघडतेकडे. तर हा असा हे शेवटचं कडवं होतं याच्यातलं. संत नामदेव यांचा आपण अभंग शिकलो. अंकिला मी दास तुझा, ठीक आहे, हा अभंग साहित्य प्रकार आहे. याच्यामध्ये दृष्टांत म्हणजे उदाहरणं दिलेले आहे. 5 माता बाळ पक्षी पिली धेनू वत्स हरिणी फाडस मेघ आणि चातक. आता याच्यावर प्रश्न काय काय येऊ शकतात 2 मिनिटात सांगते. आता हा अभंग तुम्हाला पेपरमध्ये दिलेला नाही. 8 आणि 8, 8 अधिक 8, 16 मार्कांचा एकूण सेक्शन आहे. काय काय येऊ शकतं याच्यामध्ये आपल्याला? एका वाक्यात उत्तरे द्या, ठीक आहे. 4 मार्क जे आहेत ते ऑब्जेक्टिव्स. किती मार्क्स? 4 ऑब्जेक्टिव्स. 2
तुम्हाला किती ग्रास झालेला आहे, आणि दोन मार्कांचा ब्रीफ. स्वमत असू शकते हे किंवा ओळींचा अर्थ असू शकतो, काव्य सौंदर्य असू शकतं, आशय सौंदर्य असू शकतं, भाव सौंदर्य असू शकतं, असा झाला आठ मार्कांचा प्रश्न. किंवा याचे शब्दार्थ पण असू शकतात. आणि दुसरा रसग्रहण जर आलं तर त्याच्यामध्ये विचारतात कवीचं नाव काय आहे, कवितेचा विषय काय आहे. कवीचं नाव संत नामदेव, कवितेचा विषय परमेश्वर आणि भक्ताचे नाते हा विषय. त्याच्यानंतर दोन ओळी लिहिलेल्या राहतील तुम्हाला, त्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे, सरळ अर्थ, नो कॉम्प्लिकेशन्स. त्याच्यानंतर कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे आणि चार शब्द दिलेले राहतील त्याचा अर्थ. तर हे किंवा हे असे येऊ शकेल. आता मी तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्सचे फोटो पाठवणार आहे, ती तुम्ही तयारी करा. आजच तुम्हाला ब्रीफचे नोट्स पण पाठवते याच कवितेच्या, चालेल? ठीक आहे, तर आपण ही कविता जी आहे ही छान लर्न करू. सीमा बक्षीत मायबोली क्लासेस हे चॅनल अभी तक अगर आपने सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज सब्सक्राइब कर लीजिए. नया जो भी नोटिफिकेशन होगा वो मिलेगा, नीचे बेल आइकॉन दबा दीजिए तो आपको नोटिफिकेशन आते रहेंगे. और एखादा फेसबुक पे लाइव भी हम चैप्टर करने वाले हैं आगे की, जो एखादी पोएम है वो. तो मला असं वाटतं की तुम्हाला ही कविता आता छान समजली असेल. ऋतिक रोशनचा एक लक्ष नावाचा पिक्चर आहे, कुठे मिळतो तो तुम्ही बघा, कुठेतरी असेल, नाहीतर यूट्यूबवर 50 रुपयात मिळतोच मिळतो आपल्याला, चॉकलेटची एका किंमत आहे. तर देट इज नॉट लक्ष. हा, मराठीमध्ये आता एक शब्द आपण शिकून घेऊ, ठीक आहे? एक आहे लक्ष आणि एक आहे लक्षण. हे चित्रपटाचं ये भूमिका नाम नाही आहे, इसका मतलब आहे ध्यान. और लक्ष इसका मतलब आहे टार्गेट. माझं टार्गेट काय आहे, है ना? अर्जुनाला फक्त पक्षी मारताना त्याचा डोळा, डोळ्यावर बाण मारताना डोळा दिसत होता, हे लक्ष. तर हा पिक्चर जर तुम्हाला बघायला मिळाला तर जरूर बघा. याच्यातले गाणे पण खूप छान आहे. दिस इज मोटिवेशनल मूव्ही. और मैं आने के बाद आपसे बिल्कुल इसमें बात करूंगी, एक सेशन रखूंगी. सी यू सून. फेसबुक पे लाइव मिलते हैं नेक्स्ट पोएम के लिए. एंड सब्सक्राइब सीमा बख्शीज माय बोली क्लासेस. सी यू.